हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स ट्रेजरमध्ये सध्या आपण ट्रॅडिशन्सचा ट्रेजर बघतो आहोत. या परंपरांच्या खजिन्यातला मालिकेचा शेवटचा भाग आज आपण बघणार आहोत. हा भाग आहे ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा. या आधीच्या दोन भागामध्ये ज्येष्ठा गौरी स्थानापन्न केली आपण, त्यानंतर देवीचे पूजनसुद्धा झालं आहे आणि आता शेवटच्या भागामध्ये देवीला निरोप द्यायची वेळ आलेली आहे. शेवटच्या दिवशी नैवेद्यासाठी भाजी भाकरी केली जाते आणि भात आणि सोलकढी किंवा भात आणि नारळाचा रस असा शिदोरी म्हणून दिला जातो. त्याशिवाय सोबत नेण्यासाठी वंशाची एक पुरचुंडी, तिखट मीठ सोल याची एक पुरचुंडी, हळदी कुंकू अक्षता यांची एक पुरचुंडी, पंचखाद्याची एक पुरचुंडी आणि भाजी भाकरीची एक पुरचुंडी. ज्याप्रमाणे सासरी जाताना लेकीला आई अनेक वस्तू देत असते, त्याचप्रमाणे या लेकीलासुद्धा अशी शिदोरी दिली जाते. आता हे सर्व काही घेऊन लेकीसोबत जिथून तिला आणलं आहे त्या ठिकाणी पुन्हा नेलं जातं. कोकणामध्ये गौरी आणि गणपती दोनही जाताना फटाके वाजवण्याची परंपरा आहे. देवी आणताना अगदी सजून दजून छान कपडे घालून, चांगल्या साड्या, नऊवारी साडी असा सर्व सामनिमा करून देवी आणायची पद्धत आहे. देवी विसर्जनाच्या वेळी मात्र साध्या कपड्यामध्येच देवी पोचवण्याची पद्धत आहे. ज्या ठिकाणी या वनस्पती वगैरे देवी आणताना ठेवलेल्या होत्या त्याच ठिकाणी हे सर्व पुन्हा तिथे ठेवलं जातं. त्या विवेकशीत पाणवठ्याहून आणलेल्या गौरी एकाच वेळी त्या ठिकाणी पोहोचवल्या जातात. अखंड भाकरीचा नैवेद्य जवळपासचे कोणी शेजारी घेऊन जातात आणि भाकरीचे तुकडे आणि भाजी असलेला नैवेद्य हा सर्वांना वाटला जातो. सर्व देवी एकाच वेळेला विसर्जन करण्याचं कारण असं आहे की त्या पाणवठ्यावरती किंवा विहिरीवरती पुन्हा तिथलं पाणी आणलं जात नाही, त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी विहिरीमधून पाणी काढलं जातं. ज्या जागेवरून देवी आणलेली होती त्याच जागेवरती सर्व देवी मानलेल्या ज्या वनस्पती आहेत त्या ठेवल्या जातात. त्यानंतर सर्व निर्माल्य हे सुद्धा त्या ठिकाणी ठेवलं जातं. साधारण संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान हा सर्व कार्यक्रम केला जातो. म्हणजेच देवी कधी सकाळी पोचवल्या जात नाहीत किंवा सूर्य मावळल्यानंतर सुद्धा पोचवल्या जात नाहीत. शास्त्राप्रमाणे मूळ नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरीचं विसर्जन होत असतं. आता या वनस्पती म्हणजे हरणा, आघाडा, हळद आणि तेरडा हे सर्व आता जिथं आधी आपण ठेवलेलं होतं देवी आणताना त्याच जागेवरती परत ठेवलेलं आहे आणि सर्व निर्माल्य तिथे ठेवलेलं आहे. देवीसाठी आणलेला जो काही शिदोरी होती ते सर्व पुरचुंड्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्यानंतर देवीला हळद कुंकू वाहिलं जातं. केळीच्या पानावरती भाकरी आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी ही ठेवली जाते आणि हा भाजी भाकरीचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. हा नैवेद्य घरी परत आणला जात नाही, तर आजूबाजूचे कोणीतरी हा नैवेद्य त्यांच्या घरी घेऊन जातात आणि प्रसाद समजून खातात. शेवटी हे सण म्हणजे तरी काय, तर ज्या निसर्गामुळे आपलं जगणं सुसह्य झालं आहे, ज्याच्यामुळे आपली उत्पत्ती झाली आहे, आपल्याला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याची गरज जो निसर्ग भागवतो, त्या निसर्गामध्ये असणारे हे जे पंचमहाभूत आहेत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ह्या सर्वांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे सण. प्रत्येक भागामध्ये ज्या ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या त्या गोष्टी वापरून सण साजरे केले जातात. साधनापेक्षा श्रद्धा महत्त्वाची असते हेच या सणांमधून दिसून येतं. कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरे झाले तरी शेवटी भावना किंवा श्रद्धा त्यापाठीमागे एकच असते. आता जे पाणी आणि खडे आपण देवी म्हणून घेतलेले होते त्यांनासुद्धा त्यांच्या जागेवरती पोचवायचं आहे. थोडक्यात काय, देवी आणताना ज्या ज्या काही विधी केल्या होत्या ते सर्व उलट क्रमाने करत जायचं आहे. आता या ठिकाणचं काम झालेलं आहे आणि आपण आता
विहिरीकडे काय करतायत ते बघूया. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या इतर सवाशिणी असतात त्यांनासुद्धा हळदीकुंकू लावून त्यांचा मान केला जातो आणि भाजी भाकरीचा घास भरवला जातो. त्यानंतर घरातही हा सर्व प्रसाद वाटला जातो. विहिरीचं पाणी या कार्यक्रमानंतर काढता येत नसल्यामुळे जर कोणाला विहिरीचं पाणी हवं असेल तर ते आताच काढून घेतलं जातं. आदल्या दिवशी तांब्याला आणि टोपाला बांधलेला पिवळा दोरा असतो तो सोडला जातो. सवाष्णींनी गळ्यामध्ये घातलेले दोरेसुद्धा यावेळी काढून टाकले जातात. तांब्यावरती ठेवलेला नारळ बाजूला केला जातो. तांब्यावरती ठेवलेलं वस्त्रसुद्धा बाजूला केलं जातं आणि तांब्यामध्ये असलेलं पाणी हे विहिरीमध्ये ओतायचं असतं. या पाण्याबरोबर तांब्यामध्ये आपण आदल्या दिवशी ठेवलेले 7 खडे ते सुद्धा विहिरीमध्ये टाकून द्यायचे असतात. देवी आणताना ज्याप्रमाणे 7 वेळा पाणी घालून देवी आणली जाते त्याचप्रमाणे आता परत पाठवताना सुद्धा 7 वेळा पाणी विहिरीमध्ये टाकलं जातं. हे तोपामधले तांदूळ, पानाचा विडा आणि नारळ या वस्तू घरी परत आणल्या जातात. परत आणतानासुद्धा टोपावरती वस्त्र झाकलेलं असतं. हे आणलेले तांदूळ त्यानंतर शाकाहारी पदार्थामध्ये वापरले जातात आणि प्रसाद म्हणून भक्षण केले जातात. कोकणामध्ये तांदूळ मुबलक प्रमाणात मिळत असल्यामुळे सर्व गोष्टींसाठी तांदूळच वापरला जातो. जसे की देवी म्हणून धान्य ठेवतानासुद्धा तांदूळ असतो आणि भाकरी करतानासुद्धा तांदळाचीच भाकरी केली जाते. इतर ठिकाणी ज्वारीची भाकरी केली जाते आणि देवी म्हणून गहूसुद्धा ठेवले जातात. अशा प्रकारे आपण ज्येष्ठा गौरीच्या सणाचे आवाहन, पूजन आणि विसर्जन असे तीनही भाग बघितलेले आहेत. हे सर्व भाग कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण परंपरागत चालीरीती, सणवार आणि पाककला यासाठीच हा चॅनेल आहे. अशा रीतीने या दोनही देवींचं विसर्जन संपूर्ण झालेलं आहे.